अनेक शासकीय कार्यालयातील घोटाळ्या आम्ही आतापर्यंत तुमच्या समोर आणले आहेत आता, आता पुन्हा एकदा अशाच एका शासकीय कार्यालयाचा भ्रष्ट कारभार उजेडात आला आहे पालघर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सन दोन हजार पंधरा सोळा पर्यंतची रोकडवाही आणि बँकेची शिल्लक रकमेची कोटींची तफावत झाल्याचे दिसत आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये नेमकं काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात सविस्तरपणे या बातमीतून डहाणूच्या रोकडवहीप्रमाणे तर प्रकल्प अधिकारी नागपूर चंद्रपूर धरणी आणि पंधरवडा यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे डी सचिव यांनी मान्य करूनही दोषींवर कारवाई का झाली नाही जर कोट्यवधींची रक्कम प्रकल्प अधिकारी यांच्या नावावर ठेवली होती तर ही रक्कम शासनाकडे परत करायला हवी होती वित्तीय अंदाजपत्रक काळजीपूर्वक तयार केलेले नाही याचाच अर्थ हे सगळे संगनमत नसावे ना असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय प्रकल्प कार्यालय डहाणू मध्ये ब्याऐंशी लाख इतकी असून बँक विवरण पत्रकानुसार अखेरची शिल्लक रक्कम एकशे बत्तीस पूर्णांक एकोणनव्वद लाख इतकी आहे मात्र या रोकड वही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये चौवेचाळीस पूर्णांक सात लाखांची तफावत असल्याचे समोर आले आहे त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय जव्हार मध्ये रक्कम एकशे एकोणीस पूर्णांक सत्याऐंशी लाख इतकी असून बँक विवरण पत्र नुसार अखेरची शिल्लक रक्कम एकशे बावीस पूर्णांक चौवेचाळीस लाख इतकी आहे मात्र या रोकड वही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात दोन पूर्णांक चोपन्न लाखांची तफावत असल्याचे उघड झाले आहे तसेच प्रकल्प कार्यालय नंदुरबारमध्येही रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम एकवीस पूर्णांक दोन लाख इतकी असून बँक विवरणपत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम ही बत्तीस पूर्णांक चौवेचाळीस लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात अकरा पूर्णांक बेचाळीस लाखांची तफावत असल्याचे आढळून आले आहे याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय नाशिक मध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम शहात्तर पूर्णांक नऊ लाख इतकी असून बँक विवरण पत्रकानुसार अखेरची शिल्लक रक्कम बावीस पूर्णांक एकोणनव्वद लाख इतकी आहे मात्र या रोकड वही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये त्रेपन्न पूर्णांक वीस लाखांची तफावत असल्याचं समोर आलंय प्रकल्प कार्यालय नागपूर मध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम आणि बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम तेहतीस पूर्णांक पासष्ट लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये अठरा पूर्णांक सदुसष्ट लाखांची तफावत असल्याचं उघड झालं आहे त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय चंद्रपूरमध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम ही चौतीस पूर्णांक पंधरा लाख इतकी असून बँक रक्कम चौदा पूर्णांक त्र्याऐंशी लाख इतकी आहे रोकड वही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये एकोणीस पूर्णांक बत्तीस लाखांची तफावत असल्याचं आढळून आलं आहे प्रकल्प कार्यालय धारणीमध्ये रोकड वहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम पासष्ट पूर्णांक सहासष्ट लाख इतकी असून बँक विवरण अखेरची शिल्लक रक्कम सहासष्ट पूर्णांक एकोणसत्तर लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात एक पूर्णांक तीन लाखांची तफावत असल्याचं आढळून आलंय तर प्रकल्प कार्यालय पांढरकवाडामध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम चौतीस पूर्णांक एकावन्न लाख इतकी असून बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम चौतीस पूर्णांक एकतीस लाख इतकी आहे मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात वीस हजारांची तफावत असल्याचे आढळून आले आहे प्रत्येक आदिवासी कार्यालयात एक मुख्य लेख आणि वित्त अधिकारी असतो यावेळी असा प्रश्न उपस्थित होतो की त्यांच्या उपस्थितीतही एवढा घोळ होतोच कसा या सगळ्यावर कुणी अंकुश ठेवणार की हे प्रकार कायम असेच चालू राहणार मात्र कितीही असले तरी आदिवासी बांधवांच्या विकास योजनेच्या नावाखाली ही मलाई खाणाऱ्या सरकारी ठगांना गजाआड केल्याशिवाय आता गत्यंतर नाही चार प्रकल्प अधिकारी आणि नाशिकचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त यांनी विविध शैक्षणिक योजना आणि विकास कार्यासाठी सन दोन हजार आठ ते दोन हजार चौदा मध्ये शासकीय कोषागारातून एकशे त्रेचाळीस बिलाद्वारे तब्बल एकशे एकोणतीस कोटी रुपये काढले होते मात्र ही रक्कम कोठेही खर्च करण्यात आलेली नाहीये मार्च दोन हजार पंधरा पर्यंत ही रक्कम अखर्चित का ठेवण्यात आली ही, ही रक्कम आदिवासी आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्या नावाने ठेवण्यात आलेली आहे जर ही रक्कम अखर्चित असेल तर ती अविलंब शासन खात्यात जमा करायची असते मात्र ते येथे झाल्याचे दिसून येत नाहीये आदिवासी बांधवांच्या विकासासाठी या प्रकरणाची खरी कारण शोधणं गरजेचं आहे